नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेवमधूनचं स्वागत आहे. आपण आता आलो आहोत इथे गरुडेश्वर. इथे उद्या आहे टेंबेस्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे, तर आपल्याबरोबर इकडचे असलेले ट्रस्टी नितीन देशपांडे हे आहेत. तर हे आपल्याबद्दल उद्या आपला दिनक्रम कसा असणार आहे, काय असणार आहे, तर त्याबद्दल थोडी त्यांनी माहिती सांगतायत, ती आपण ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर उद्या आपलं कसा दिनक्रम असणार आहे, काय असणार आहे, तुम्ही याबद्दल थोडी संक्षिप्त रूपामध्ये दर्शकांना माहिती सांगा. त्याच्या व्यतिरिक्त इथे काय काय कार्यक्रम होतात किंवा महाराजांबद्दल तुम्ही माहिती सांगू शकता. उद्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची 108वी पुण्यतिथी आहे. ओके. स्वामी महाराजांनी 1914 इथे श्री क्षेत्र गरुडेश्वरमध्ये त्यांनी समाधी घेतली. आणि आपल्याला माहीतच असेल की 1854 त्यांचा माणगावमध्ये जन्म झालेला. आणि 60 वर्षामध्ये त्यांनी एक उत्तम संन्यासी, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शंकराचार्यनंतर जर कोणी एक संन्यासी झाले असतील तर ते श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहे. आणि त्यांची आज 108वी पुण्यतिथी, ती उद्या 29 जून 2022 दिवशी आहे. आणि इथे जो सोहळा होतो सकाळपासून, इथे आमच्या इथे पवमान स्वाहाकार होतो, त्यानंतर रुद्राभिषेक होतो. आमचे आचार्य श्री रायकर गुरुजी आहे आणि त्यांचे ब्रह्मवृंद, ते सगळे जवळजवळ 20 ते 22 ब्राह्मण वृंद इथे येतात. त्या व्यतिरिक्त आमचे यती इथे जे असतील त्यांचं पण पूजन होतं. आणि सकाळी 5:30 काकड आरती झाल्यानंतर हे रुद्र अभिषेक आणि ओमान स्वाकार अभिषेक ह्याचा कार्यक्रम सुरू होतो. त्यानंतर आमची जी नित्य आरती होते, आमच्याकडे वरती श्री दत्त मंदिर आहे आणि खालती श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची समाधी स्थान आहे. त्यानंतर 10 इथे पालखी सोहळा होतो आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये पालखी दत्त मंदिरातनं समाधी मंदिराकडे जाते आणि समाधी मंदिराकडून ते निघून एक आमचं दुसरी स्थान आहे, ज्याला आम्ही जुना भंडारा म्हणतो, तिथे ती समाधी विश्रांतीसाठी जाते. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे पालखीमध्ये एक आम्ही जो स्वामी महाराजांचा फोटो ठेवतो आणि त्याला घेऊन आम्ही वरती आमचा जो मुख्य जिथे समाराधनाचा प्रोग्राम होतो तिथे घेऊन जाण्यात येतं आणि तिथे समाराधनाचा कार्यक्रम होतो. हा सोहळा एक प्रकारचा श्राद्धाचा सोहळा असतो, पण तिथे आमचे ब्राह्मण आणि यती हे सगळे तिथे पूजन होतं आणि जवळजवळ 1.5 ते 2 तास हा कार्यक्रम चालू होतो. हा मुख्य कार्यक्रम दुपारी 12 सुरू होतो आणि तो जवळजवळ 2:30 ते 3 संपतो. त्यानंतर सगळ्यांचा प्रसाद होतो. जवळजवळ 8 ते 10 हजार लोक गुजरातमधनं, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधनं आणि भारतातले अनेक असे दत्तभक्त आहे जे ह्या सोहळ्यासाठी इथे येतात. त्या व्यतिरिक्त 13 जुलै 2022 दिवशी इथे जे आमच्या संस्थामध्ये दत्त जयंती ह्याचा पण कार्यक्रम इथे होतो. आणि त्यानंतर 16 ऑगस्टला महाराजांची जन्मजयंती, ह्यावर्षी 168वी जन्मजयंती आहे. आमच्या संस्थेचे मुख्य 4 कार्यक्रम असतात, त्यातला हा एक पहिला असतो पुण्यतिथीचा. त्यानंतर आमच्या इथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होतो. त्यानंतर महाराजांची जन्मजयंती असते आणि डिसेंबरमध्ये दत्त जयंती असते. त्या व्यतिरिक्त शंकराचार्य जयंती, नर्मदा जयंती आणि गंगा दशहरा, मग श्रावणीचा कार्यक्रम होतो. हे सगळे कार्यक्रम वर्षभर आमच्याकडे चालू राहतात. महाराजांनी 1914 जेव्हा इथे समाधी घेतली त्याआधी महाराज इथे 13 महिने गरुडेश्वर क्षेत्रात राहिले आणि दत्तप्रभूंनी त्यांना सांगितलं की ह्याच्यानंतर आता पुढे काही पुढची यात्रा पुढे जायचं नाही आहे आणि इथेच देह ठेवायचा आहे. त्या कारणाने समाधी स्थान हे झालं.
आणि त्यांनी 1914 विल बनवलं, जे 1916 रजिस्टर पण झालं, आणि त्यांनी आमच्या संस्थेचे प्रथम अध्यक्ष श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना, जे औरवाडमध्ये ज्यांचं स्थान आहे, ज्यांना दीक्षित स्वामी म्हणून पण ओळखतात, त्यांना इथे आमचे प्रथम अध्यक्ष म्हणून नेमले. आणि विलमध्ये असं लिहिलं की कोणी पण 5 ट्रस्टी जे असतील ते 5 लोक ह्या संस्थेचं संचालन करेल, आणि त्यांनी हे संस्था मॅनेज करायची आहे, आणि अख्ख्या संस्थेचा जो कार्यभाग आहे किंवा जे पण प्रवृत्ती आहे त्या सगळ्या इथे डेव्हलप करायच्या. संस्था 108 वर्ष जुनी झाली असल्या कारणाने आमच्याकडे अनेक जुन्या वास्तू आहेत, त्या आता आम्ही नवीन करतो आहे, आणि त्या वास्तूमध्ये येणारे जे यात्री आहे त्या यात्रींना राहण्यासाठी पण सोय केलेली आहे. दुपारी महाप्रसाद असतो, संध्याकाळी पण त्याप्रमाणे महाप्रसाद दिला जातो. हे आमचं जे स्थान आहे आता ते 100 वर्षानंतर एवढं प्रचलित झालं आहे अख्ख्या भारतात आणि विश्वामध्ये की अनेक दत्तभक्त कुठे पण राहणारे असतात, जे अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे राहतात, ते जेव्हा पण येतात तेव्हा प्रथम गरुडेश्वर स्थानला येऊन दर्शन घेतात. आणि एक अगत्याची गोष्ट इथे अशी आहे की स्वामी महाराजांनी जे चातुर्मास केले, 23 चातुर्मास, त्याच्यातले 3 चातुर्मास त्यांनी गुजरातमध्ये केले. गरुडेश्वरहून फक्त 18 किलोमीटर लांब तिलकवाडा म्हणून गाव आहे, आणि त्या तिलकवाड्यामध्ये एक चातुर्मास केला, दुसरं द्वारकामध्ये एक चातुर्मास केला, आणि गरुडेश्वरमध्ये एक चातुर्मास केला, असे 3 चातुर्मास स्थान हे इथे आहे. आणि त्यानंतर आमच्याकडे इथे इथनं फक्त 5 किलोमीटरवर एकतानगर रेल्वे स्टेशन आहे. अख्ख्या भारतातनं वेगळ्या वेगळ्या प्रदेशातनं इथे आता ट्रेन आलेले आहे, म्हणजे जे पण भक्त कुठे इंदोरहून येतात, कोणी पुण्याहून येतात, मुंबईहून येतात, इथे दादर एकतानगर असे गाड्या आहे, पुण्याहून आलेल्या, वाराणसीहून आलेल्या, असे चेन्नईहून आलेले अनेक दत्तभक्त ते इथे एकतानगर म्हणून रेल्वे स्टेशन आहे तिथे सरळ येऊ शकतात. आणि तिथून 4 किलोमीटरवर गरुडेश्वर स्थान आहे, जे रिक्षेत बसून तुम्ही इथे येऊ शकता. नियरेस्ट जे रेल्वे स्टेशन म्हणा, एअरपोर्ट म्हणा आणि रोडवेज, आता बडोद्याहून पण हे गरुडेश्वर 90 किलोमीटर आहे, 4-ट्रॅक रोड झालेला आहे. आणि बडोद्याला एरोड्रॉम असल्या कारणाने जे विमानमार्गाने येणारे यात्री आहे ते पण तिथे राहू शकतात, आणि चांगल्या प्रकारच्या हॉटेल्सच्या जे सोयी आहेत त्याच्याच कॉम्पिटिशनमध्ये संस्थेनी पण फारच किफायत दरामध्ये आम्ही आमच्या रूम सगळ्या यात्रींना देतो, ज्या टॉयलेट वगैरे स्वच्छ असतात, टॉयलेट अटॅच असतात दरेक रूमला, आणि आमचा जो निभाव खर्च आहे तो निभाव खर्च घेऊनच आम्ही त्यांना ह्या रूम्स देतो. ह्याच्यातनं धन उपार्जन किंवा प्रॉफिट करायचा काही उद्देश नसतो. आणि गरुडेश्वरहून मात्र 10 किलोमीटरवर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटी, जे आज भारतात सगळ्यात मोठी सरदार पटेलांची जी प्रतिमा तयार केलेली आहे, तो स्टॅच्यू हे गरुडेश्वरहून मात्र 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जे लोक स्टॅच्यू ऑफ युनिटीचं व्हिजिट करतात ते हम खास गरुडेश्वर दत्तमंदिर आणि समाधी मंदिरला पण येतात, आणि इथे पण ते दर्शन घेतात. आणि दर शनि रविला जवळजवळ 5 ते 7 हजार दर्शनार्थी गरुडेश्वरला येतात. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बुकिंग तुम्ही ऑनलाईन करू शकता, आणि त्यानंतर इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पण सोय आहे. आणि तशाच प्रकारे फारच कमी दरामध्ये श्री गरुडेश्वर दत्त संस्थान इथे पण आम्ही ही सोय केलेली आहे, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही ही सोय चांगली जास्तीत जास्त वाढवू. त्या कारणाने जवळजवळ 300-400-500 असे यात्री येऊन जरी राहिले तरी इथे राहू शकतील, आणि तशी आम्ही सोय इथे करणार आहे. आणि असा ट्रस्टी मंडळाचा असा प्रयत्न आहे. आमचे अनेक ट्रस्टी जे शेवटल्या 60 ते 70 वर्षापासून इथे गरुडेश्वरला येतात, जेव्हा लोक इथे पायी गरुडेश्वर यायचे, दुसरे कोणते पण मार्ग अवेलेबल नव्हते, तेव्हा ते पायी इथे यायचे. आणि त्या वेळापासून म्हणजे 60-70 वर्षापासून इथे येणारे पण ट्रस्टी गण आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न हा करतो की दरेक आपले आलेले दत्तभक्तांना ह्याचा फायदा हो. आणि महाराजांची ग्रंथसंपदा एवढी मोठी आहे की जवळजवळ शंकराचार्यानंतर जर कोणी संस्कृतमध्ये काही लिटरेचर
लिहिलं असेल तर ते महाराजांच्या कम्पॅरिझनमध्ये कोणी दुसऱ्यांनी लिहिलेलं नाही आहे. आणि म्हणून आम्ही आत्ता महाराजांच्या ग्रंथसंपदाची वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये पण भाषांतर व्हावे म्हणजे गुजरातीमध्ये गुजराती जे दत्तभक्त आहे, हिंदीमध्ये मध्य प्रदेशचे आहे, आणि त्याचप्रकारे महाराष्ट्रामध्ये मराठी जे भक्त आहे त्या सगळ्यांना वाचायला मिळावं अशी आमची प्रयत्न इथे चालू आहे. महाराजांचे मुख्य शिष्य म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत असेल की पुण्याला वासुदेव निवास आहे, तिथे गोवर्णी महाराज हे एक शिष्य होते. गुजरातमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल रंगवधूत महाराज जे नारेश्वर स्थान आहे ते महाराजांचे एक शिष्य राहिले, त्यांना गुजरातमध्ये हे काम दिलं. त्यानंतर गुंजमध्ये परभणीजवळ गांडा महाराज म्हणून ज्यांना योगानंद सरस्वती म्हणतात त्यांना तिथे काम दिलेलं आहे. त्याचप्रमाणे नाना महाराज जे आहे ते इंदोरला होते, नाना महाराज तराणेकर, बरोबर, त्यांनी पण पुष्कळ कार्य केलेलं आहे आणि त्यांचं पण त्रिपदी परिवार आज मोठ्या प्रमाणात भारतात उपलब्ध, त्यांची पण सेवा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सीताराम महाराज आप सगळ्यांना माहिती आहे की झेरीला ते सीताराम महाराज आहे ते आपल्या महाराजांचे लहाने बंधू, ते पण तिथे त्यांचं पण एक स्थान आहे. औरवाडला आमचे दीक्षित स्वामी महाराज जे प्रथम अध्यक्ष आहे या संस्थेचे ते पण त्यांचे शिष्य राहिलेत. आणि ते एकमात्र स्वामी महाराजांचे एकमात्र दंडी संन्यासी दंड ज्यांना दिला असेल त्या एकच दीक्षित स्वामी महाराजांना त्यांनी दंड दिला, कारण की ते पण तिथे वाडीलाच त्यांची सेवा होती. आणि महाराज जेव्हा नरसोबा वाडीला जायचे तेव्हा राजधानीला तेव्हाच दीक्षित स्वामी महाराज पण तिथे अवेलेबल झाले त्यांना आणि त्यांनी त्यांना दीक्षा दिली आणि त्यानंतर दंड पण त्यांना दिला. ह्याप्रमाणे महाराजांनी महाराजांचे जे शिष्य वर्ग आहे, अनेक दुसरे शिष्य आहे ज्यांना महाराजांनी अनेक प्रकारे दीक्षा दिली असेल किंवा मंत्र दिले असेल, पण त्यांचे स्तोत्र आणि मंत्र हे एवढे प्रचलित आहे. आणि त्यातून एक मी आपल्या सगळ्यांना सांगतो की नमस्ते शारदे देवी सरस्वती मतीप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाभव, हा मंत्र सरस्वती मंत्र आहे आणि तो महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी किंवा जे प्रोफेशनल्स आहे, डॉक्टर्स आहे, लॉयर्स आहे, टीचर आहे, ज्यांचा व्यवसाय बोलायचा आहे, ज्याची सरस्वती देवीची त्यांची आराधना असते, त्या सगळ्या लोकांनी आणि खास करून जे विद्यार्थी वर्ग आहे, शिक्षक वर्ग आहे, ह्या सगळ्यांनी हा मंत्र जप करावा अशी आमची विनंती आहे. आणि आम्ही पण त्याचा अनुभव घेतला आहे म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो. महाराजांची ग्रंथसंपदा एवढी मोठी आहे की त्याला आपल्या अख्खं जीवन कमी पडेल. आणि त्यात तुम्हाला माहिती असेल की द्विसहस्त्री, दत्तमहात्म्य, दत्तपुराण, कारण की त्यांचं सगळंच वस्तू आहे, दत्तशिवाय दुसरं काहीच त्यांचा भेद नव्हता. आणि त्याच्या आधारावर त्यांनी ही दत्त संप्रदायाची ॲक्टिव्हिटी एवढ्या वर्ष केली. तर हे गरुडेश्वर श्री गरुडेश्वर दत्त संस्थानची मी तुम्हाला संक्षिप्त माहिती दिली. आणि ह्याप्रमाणे फार मोठा उत्सव हा आमचा पुण्यतिथीचा असतो आणि जवळजवळ पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी पण अनेक पदयात्री अख्ख्या गुजरातमधनं चालत येतात, जे लोक 3-4 दिवस चालत चालत येतात आणि मग आदल्या दिवशी येऊन ते अख्खी रात्र तिथे दत्त मंदिरात भजन करतात, ते झोपत नाही. बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुण्यतिथी असते तेव्हा त्या सोहळ्यात किंवा पालखी सोहळ्यामध्ये ते जॉईन होतात आणि त्यांची सेवा भजन म्हणून किंवा पद म्हणून ते त्यांची सेवा देत असतात. अशा प्रकारे अख्खं हे कार्यक्रम असतो आणि पुण्यतिथीच्या दिवशी आणि आदल्या दिवशी कीर्तन कार्यक्रम असतो. त्यानंतर जेव्हा पुण्यतिथी संपते तेव्हा संध्याकाळी पण पुन्हा पालखी असते आणि ती पालखी आम्ही स्वामी महाराजांना नर्मदा हा किनारा आहे आणि म्हणून नर्मदा माताच्या नदीवर त्यांना घेऊन जातो आणि तिथे पण त्यांना स्नान करतो. म्हणजे जशी नर्मदा माता भेट घेते त्याप्रमाणे आम्ही महाराजांना तिथे घेऊन जातो आणि नंतर रात्री येऊन आणि सगळ्यांना प्रसाद देऊन अख्खा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न होतो. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे सरांनी. आपल्याला जे सांगितलं आहे की उत्सव असतो इथे मोठा, तर आज ह्यावेळेस मी पहिल्यांदा आलेलो इकडे पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी. तर तुम्हाला आता उत्सव पहिले दाखवतो, आत्ता मी जस्ट शूट केलं आहे त्याचं, तुम्ही उत्सव आता बघू शकता.